अगं तुला काही ऊन बीन लागतंय का नाही ग? या चिंद्या आहेत ना व सावली द्यायला. खरं आहे भैया तुझं. अगं माणसं चिंद्या म्हणून कापडं फिकून देतात, पर तू मातूर त्या चिंद्यातनंच तुझं आणि तुझ्या लेकीचे आयुष्य बनवते असं बघ. जगायचं तर करावंच लागतं ना अक्का. या चिंद्या नसत्या तर आयुष्य उघड्यावर पडलं असतं. होय खरं आहे तुझं. पर ते ना मग अगं माझी लेक बाळतपणाला येणार आहे, तिच्यासाठी एक वाकळ शिवून देशील. अक्का पर वाकळ शिवून झाल्यावर तुला पैसे देणार. पैसे काय लगेच मिळायचं नाही. चालेल अक्का. न तुझी लेक कशी आहे? लेक आहे की कॉलेजात गेली आहे यंदा. रमा तुला काही घ्यायचंय का? नाही काय नाही. अरे हाय. कैन वी जॉइन यू? यस ऑफ कोर्स. चलो ये घे ना. वाव सैंडविच घे ना. शट अप. चल. सो निशा फ्रायडे साठी काय प्लॅन केलंस? फ्रायडे? फ्रायडे ला काय आहे? अरे भूल गई, फ्रायडे को अपना पेरेंट्स इंट्रोडक्शन दे. हां यार. अरे हां मी माझ्या डॅड ला घेऊन येणार आहे. And what about you all? Parent introduce day tar college sathi, aplya sathi tar fakta enjoyment kay. My dad came with new car. Oh. But ते मला हातच लावू देत नाही. मन ते आले की मला कार तरी घेऊन येता येईल. मेरे मॉम डॅड दोन आने वाले. They are very conscious about my study. माझी तर मॉम येते आहे. तिला तिची नवीन ब्रँडेड साडी, पप्पाने गिफ्ट केलेला नेकलेस. वाव यस. तिच्या क्लबची अध्यक्ष पण झाली आहे. रमा कॉलेज लाइफ मस्त एन्जॉय करायचं असतं. आय नो यू आर प्रेशर, पण जास्त विचार नाही करायचा.
जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा। काय झालं रे बाळा? ए रमी, काही नाही काही। काय नाही कस? आय हाय मी तुझी। कॉलेजात कसलं तरी पैसं बिस भरायचं असतील आणि ते मी माझ्या आईला कसं सांगू असं वाटत असेल नाही तुला? पण माझी काळजी करू नकोस, तू लई शिक आणि लई मोठी साहेबीण हो। काय साहेबीण होणार आहे? खरं तर इतक्या गरिबीत आपण इतके हुशार का जन्माला आलो हेच कळत नाही मला। अगं मी रात दिन कष्ट करीन, हाडाची काड करीन, पण तू लई शिकून मोठी हो बघ। तुला नाही कळणार काय? हां बोल निशा। अगं काही नाही, आज गडबडीत पॅरेंट इंट्रोड्यूस डेची तू काय तयारी केली आहेस ना ते विचारायचं राहूनच गेलं। कसली तयारी आणि काय? एक मिनिट हा निशा, मी नाही अटेंड करणार आहे पेरेंट इंट्रोड्यूस डे। काय मला नाही समजलं? काही नाही ग, खरं तर ना पेरेंट इंट्रोड्यूस डेचं मला खूप टेन्शन आलंय। तुम्हा सर्वांची फॅमिली रिच आणि सुशिक्षित आहेत, मी माझी आणि माझ्या आईची काय करून देणार आहे? मी तुम्हा सर्वांपासून एक गोष्ट लपवली होती की माझी आई चिंद्या आणि चिंद्यांची गोधडी शिवून विकते। गेले काही दिवस मला खूप ऑकवर्ड फील होत आहे, सगळ्या कॉलेजसमोर माझं हसं होईल। मी नंतर तुला मिस कॉल करते। ओके बाय। आय अगं भात थोडस करपला। मला आला वास करपल्याचा, पर तू नको काळजी करूस, अजून आपल्याकडे उद्याचा दिवस हाय। सांग सांग तुला कसली आई पाहिजे? गोरीपान पाहिजे, लई शिकलेली पाहिजे, काय इंग्रजी बोलणारी पाहिजे। आई अगं काय बोलतेस तू हे? आणि आई अशी कधी आणता येते का? देवा माझ्या लेकीला पुढच्या जन्मी माझ्यासारख्या फाटक्या बाईच्या पोटाला जन्माला घालू नकोस बाबा। काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलतीये मी, कारखान्यातल्या कामगारांचं काळं झालेलं हात पुसण्यासाठी इकलेल्या चिंद्यांनीच अंगावर कपडा देऊन या विधवा आईला आणि तिच्या लेकीला लोकांच्या काळ्या नजरेपासून वाचवलं। फाटलेलं नशीब कष्टाच्या सुईत अभिमानाचा दोरा घालून कसं शिवायचं हे म्या आडाण्याला या चिंद्यांच्या गोधड्याने शिकवलं। या चिंद्यांनीच पोटाला भाकर आणि डुईवर छप्पर दिलं। पण म्हणून काय झालं ग? विचाराच्या चिंद्या झालेल्या या जगात त्याला काय किंमत? त्याला आलाय कुठला साईबी थाट? त्या दुसरं काय बी काम करी, पर तू शिक, मोठी साईबीण हो। तू तू कॉलेजात आई आजारी आहे म्हणून सांग, नाहीतर
नाहीतर देशपांडे मॅडमासनी घेऊन जा कॉलेजात आई म्हणून. मी आज सांगन त्यासनी माझ्यामुळं माझ्या पोरीचं हसू नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे हसू. आय म्हणजे चुकलं ग, मला माफ कर. या सगळ्या बुलबुले आहेत माझ्या विचारांचं चिंद झालं होतं ग, माफ कर.